नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्गच्या सेशन्स कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. संग्राम देसाई यांचा युक्तिवाद संपल्याची माहिती आहे. आता सरकारी वकील प्रदीप घरत युक्तिवाद करत असल्याची माहिती समोर येते आणि हा युक्तिवाद संपल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्ट याच्यामध्ये काय निर्णय देणार ते पाहावं लागणार आहे. दोन्ही बाजूंकडून वकील जोरदार युक्तिवाद करत असल्याची माहिती आहे. वॅनिटी वॅनमध्ये कट रचला असा सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. इतकंच नाही तर ती वॅनिटी वॅन तपास घेण्याची मागणी सरकारी पक्षानं केली आहे. जर कोकण रेल्वेमधून प्रवास केला असताना कट रचला असता तर कोकण रेल्वे गाडी तपासणीसाठी घेतली जाऊ शकते का असं प्रत्युत्तर नितेश राणेंचे वकील ऍडव्होकेट सतीश माने शिंदे यांनी दिलेलं आहे. तर या सुनावणी दरम्यान नितेश राणेंचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणेही कोर्टामध्ये उपस्थित असल्याची माहिती आहे. दरम्यान आता निर्णय काय येणार ते पाहावं लागेल.